वाशी सेक्टर 9 येथील रस्त्यालगत तसेच फुटपाथ लगत असलेल्या फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली होती। त्यात परवानाधारक फेरीवाल्यांचाही समावेश होता। दरम्यान संबंधितांचे वाशी डेपो नजीक भूखंडावर स्थलांतर केल्यानंतरही पर्यायी सुविधेपासून वंचित राहिल्याचा रोष काही विना परवानाधारक फेरीवाल्यांनी व्यक्त केलाय। अनेक वर्षापासून संबंधित फेरीवाले कार्यरत आहेत। एकीकडे महापालिकेने कारवाई केल्याने रोजीरोटीचा प्रश्न सतावत असल्याची व्यथा त्यांनी मांडली। मनपाने लकी डॉरचे धोरण राबविल्यानंतरही अनेक फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत व्यक्त करत अखेर मनपा विरोधात येथे धरणे आंदोलन पुकारण्याची बाब फेरीवाल्यांनी स्पष्ट केली। 15 मध्ये अगोदर मार्केट भरला, तिथून आम्हाला 9 मध्ये आणली, 9 मध्ये 14 वर्ष झाली, तिथून आता आम्हाला उचलले आणि इथं आणली। इथे आणल्यावर चिखल पाणी भरपूर होता, त्याच्यानंतर आम्ही बसलो, आम्ही बाहेर दुसरा कोणी लायसनवाला आलं नाही, का आलं नाही तर तिथं घाण आहे, तिथं साप आहे, तिथं मच्छर चावते, तिथं डेंग्यू होते, त्याच्यामुळे आम्ही तिथून आम्ही निघले तरी आता आम्हाला येणार बोलताय तुम्ही आणि बाजूला बसा, आम्हाला चांगली जागा करायची आहे, चांगली जागा केल्यानंतर तुम्हाला जागा आता जागा देतो बोलल्यावर त्याच्यावर तिथे आता झाल्यावर बोलतात ना आम्हाला लायसनवाल्याला बसवते, तुम्हाला जागा ठेवतो ना देतो ना कुठं देतो तर तिथं नाला झाला नाही, नाला झाला नाही, आम्ही गेल्यावर आम्ही इथं बसले, आम्ही डोके साहेब बोलला आणि आता तोच बदली करते काय तर तुम्हाला इथं बसा तर तुम्हाला तिथं आत जागा देते काय असे मी दिवस काढले हे चिखलामध्ये जळगून यायची कपडा वर करून नाचायचो काय पण आमची दया कोणाला आलेली नाही हे काय आम्ही आज वयाने 65 वयाची मी बाई आहे, माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक झालेला आहे, मी पोट कसं भरायचं आम्हाला जागा देत नाही, म्युन्सिपाल्टीवाल्यांनी लायसनवाल्यांना जागा दिली, आज आम्ही चिखलात लांबून शेतासारखी मरलो आणि त्या जागेवरने आम्हाला उठवलेले आहे काय आणि लायसनवाल्यांना चिक्का मारून दिलाय, आम्ही कुठं बसायचं क्या करेंगे, हे तो आपला मनमानी राज चला रहा है मुंडे, ऐसा कमिश्नर चलेगा, ऐसा कमिश्नर हमको नहीं चलेगा, ऐसे कमिश्नर को यहाँ से निकाल देना चाहिए। तर राजकीय घटकांकडूनही फेरीवाल्यांच्या समर्थनात तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी दर्शवण्यात आली। समाजवादी पार्टीचे सय्यद पीर फकीरा यांनी प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली। अगर वहां से भी अगर आपको इंसाफ नहीं मिलता तो हम लोग अनशन पे बैठने वाले सारे फेरीवाले, हम लोग ऐसा नहीं कि एक जन को नहीं, सारे जितने यहाँ पे बैठे थे जो कीचड़ में बैठे थे वो सब, चाहे वो लाइसेंस वाले हो बिना लाइसेंस वाले, अगर आज अगर उनको इंसाफ नहीं मिलेगा तो हम लोग महानगर पालिका के कार्यालय में अनशन पे बैठे, हम लोग कायदा हाथ में लेने वाले नहीं है लेकिन हम लोग अनशन पे बैठेंगे, और कोई भी इस बीच में अगर कोई भी नेता या कोई भी लीडर अगर किसी ने भी अगर हमारे रोजी रोटी को या प्रकरणी स्थानिक वार्ड अधिकारी महेंद्र ठोके यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोड सह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट।